हेलो, मी मनोहर सिंह कारगिल कल्याण पश्चिम केंद्र। माझा अनुभव असा आहे की नोव्हेंबर 8 च्या अशक्तपणा आला। अशक्तपणात मला इतका अशक्तपणा आला की मी बसू शकत नव्हतो, चालू शकत नव्हतो। म्हणून आमच्या फॅमिली डॉक्टरकडे माझा मुलगा हेमंत सिंह गाडगीळ हा डॉक्टर फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेले। तिथे त्यांनी चेक केलं, त्यांना पहिल्यांदा वाटलं चिकनगुनिया आहे, पण 2 दिवसाचे औषध दिल्यावर साधारणतः मला बरं वाटलं। पण नंतर परत एरेमध्ये मागल्या, माझा परत इतका अचक्षपणा आला की मी उठून बसू शकत नव्हतो। म्हणून परत फॅमिली डॉक्टरांकडे गेलो। फॅमिली डॉक्टरने सांगितलं की ते काहीतरी विचित्र आहे, तर आपण सगळं टेस्ट करून सी टी स्कॅनिंग करून तुम्ही हे करा। मग त्या दिवशी संध्याकाळी मला सी टी स्कॅनिंगला हॉस्पिटलमध्ये नेलं। तिथे लक्षात आलं की माझ्या पोटाच्या आतड्या पिळवटल्या गेलेल्या सपा, त्यामुळे मला तिथनं मग डोंबिवलीच्या त्याच तातडीने एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। ही गोष्ट 7 नोव्हेंबरची, 8 नोव्हेंबरला तातडीने संध्याकाळी माझं पोटाचं ऑपरेशन केलं। पोटाला जवळजवळ 30 ते 32 माझ्या टाके आहेत। ते ऑपरेशन होऊन मी ICU मध्ये जवळजवळ 10-12 दिवस होतो। नंतर मग मला जनरल वॉर्डला आणलं, नंतर 3-4 दिवसात मला डिस्चार्ज दिला। नंतर खूप विकनेस असल्यामुळे मी घरी तसा बसू शकत नव्हतो, हे नव्हतो। त्याच्यात परत मला त्रास व्हायला लागला, म्हणून ठाण्याच्या कौसल्य हॉस्पिटलमध्ये मला नेण्यात आलं। तिथे नेलं असताना तिथे मला परत कोविड झालं आहे म्हणून सांगितलं। म्हणून साधारण 2 जानेवारीला मला परत तिथे ॲडमिट केलं आणि 14 जानेवारीला मला तिथनं डिस्चार्ज दिला। त्याच्यानंतर मी घरी आलो, इतका विकनेस की मी बसू शकत नव्हतो, उठू शकत नव्हतो। पण काही दिवसांनी मला हळूहळू वॉकर घेऊन चालायची वेळ आली। वॉकर घेऊन थोडं 5-10 पावलं चालल्यावर दमा लावायचा। मग नंतर हळूहळू मला जरा कॉन्फिडन्स आला आणि मी चालायला लागलो। मग काठी घेऊन चालायला लागलो, मग हळूहळू काठी न घेता भिंतीला धरून धरून चालायला लागलो। हे सगळं करून मी आज पूर्ववत आहे। ह्याच्यात आणि एक मुख्य सांगायचं म्हणजे, मला जेव्हा ॲडमिट करायच्या वेळी आमच्या केंद्राचे दीपक सिंह आहेत, ते ॲम्ब्युलन्स घेऊन घरी आले, घरी आले मला नेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये। पण त्याच्यात असं झालं की ते आमच्या, मी 6व्या मजल्यावर राहतो, आमच्या सोसायटीची लिफ्ट बंद होती। ते लिफ्ट बंद म्हटल्यावर ते जिने चढायला लागले, पण त्यांच्या लक्षात आलं पहिल्या मजल्यावर सहज आपण लिफ्ट दाबून बघू येते का। आणि बाप्पाच्या कृपेने लिफ्ट सुरू झाली आणि ती लिफ्ट सुरू होऊन मला मग खुर्चीतनं परत खाली आणलं आणि मला ॲम्ब्युलन्समध्ये घालून तिकडे हॉस्पिटलला नेलं। ह्याच्यात मला दीपक सिंह, नंतर रवींद्र सिंह मटकर, विनायक सिंह गर्गे आणि ह्या लोकांनी मला खूप मदत केली। आणि ऑपरेशनचे इथे माझे माझा माझ्या सुनेचे मेवणे, सुनेचे भाऊ आणि मिसेसचे 2 भाऊ यांनी मला खूप मदत केली, कारण कोविडमुळे कुणालाही सिनियर सिटीजनला हॉस्पिटलमध्ये येऊन देत नव्हते ऑपरेशनच्या वेळी। तर हे सगळं करून मी आज वयाच्या 75 वर्षी परत पूर्वत आहे। रोज सकाळी मी उठून मॉर्निंग वॉकला जाऊन हे करून सगळं बाजार वगैरे करू शकतो। आता मी पूर्वत आहे, हे सगळे माझ्या बापूंची कृपा आहे। ह्याच्यात सुद्धा मला जेव्हा बरं नसताना सुद्धा हेमंत सिंह माझा मुलगा हे दादांशी सारखे संकल्प का साधून त्यांच्याकडनं सगळं विचारपूस करत होते। त्यात दादांनी आपल्या केंद्राला त्या मला रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणायला सांगितलं, तेव्हा आमच्या केंद्राच्या लोकांनी रामरक्षा आणि हनुमान चालीसा म्हणून मला त्यांनी खूप सहकार्य केलं। याप्रमाणे माझं हे आत्ता आयुष्य सुखाने परत पहिलं पूर्वत सुरू झालेलं आहे। हरिओम अंबज्ञ नाच सर।